शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेमध्ये कळसुली गावातील कळसुली या महसुली गावाचा समावेश करण्यात आला आहे. कळसुली या महसुली गावामध्ये गडगेवाडी, गावडेवाडी, मधलीवाडी व देवऋषीवाडी या वाड्यांचा समावेश आहे. या सर्व वाड्यांना धरणाचा पाणीपुरवठा होत असल्याने तेथे शेती किंवा पिण्याचे पाण्याची गंभीर समस्या नाही. मात्र लिंगेश्वरनगर, उत्तमनगर, राजनगर, उपनगर, उल्हासनगर, पिंपलेश्वरनगर, कळसुली श्रीनगर या महसुली गावांचा समावेश न झाल्याने व या गावांमध्ये पाण्याची कोणतीही सोय नसल्याने या ठिकाणी भीषण पाणीटंचाई आहे. शेतीसाठी व पिण्यासाठी पाणीपुरवठा होत नाही. कळसुली गावचे 8 महसुली गाव असून प्रत्येकवेळी कळसुली या नावाने शासकीय योजनेमध्ये समावेश होत असल्याने केवळ गावातील 4 वाड्यांसाठी योजना राबविल्या जातात व उर्वरित गाव योजना व विकास प्रक्रियेपासून वंचित राहतो व अन्याय होतो. त्यामुळे यापुढे सर्व महसुली गाव अंतर्भूत करूनच राबविल्या जाव्या अशी विनंती कळसुली ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यालयाकडे केली आहे. यावेळी जयंत घाडीगावकर, मोहन परब, जे जे दळवी, अभय घाडीगावकर, चंदू परब, विजय परब, गोविंद घाडीगावकर, श्याम घाडीगावकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते. कळसुली गावामध्ये जलयुक्त शिवार योजनेच्या अंतर्गत जो निधी पाठवला जातो तो कळसुली ह्या संपूर्ण जुन्या नावाप्रमाणे गावामध्ये न खर्च करता आता महसुली गाव जे 8 झालेले आहे त्याच्यामध्ये फक्त कळसुली या 4 वाडीचा निधी खर्च केला असतो. या 4 वाडीमध्ये कुठल्याही प्रकारचं पाणी टंचाई नाही. जेंदोनवाडी धरण प्रकल्प जो आहे या धरणाचं पाणी या 4 वाडीमधून वाहतं आणि त्या वाडीमध्ये हा निधी जो येतो हा सगळा पाण्यासाठी खर्च केला जातो. उदाहरणार्थ बाकीच्या वाड्या ज्या आहेत तिथं पाणी नाही, भीषण पाणी टंचाई आहे आणि अशा ठिकाणी वाहतूक पाणी पैसा खर्च केला जात नाही. हे या ठिकाणी अशा परिस्थितीचा निकष या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांनी लावलेला आहे. तशा प्रकारे आणि होऊ नये म्हणून जलयुक्त शिवार योजना किंवा अन्य योजना ज्या आहेत या सगळ्या योजना पैसा देणार पैसा हा सगळा टोटल या महसुली गाव जे 8 आहेत त्या सगळ्या गावांमध्ये खर्च व्हायला पाहिजे. नुसतं कळसुली या नावावर उल्लेख होऊन तिथं 4 वाटी खर्च होता कामाने अशा प्रकारचं आमचं म्हणणं आहे. आणि तशा प्रकारचं आम्ही निवेदन माननीय जोशी साहेब अपर जिल्हाधिकारी यांना दिलेलं आहे, कृषी अधिकारी यांना पण दिलेलं आहे.